सध्या तंत्रज्ञानामुळे जग कमालीचं जवळ आलंय. वेगवान इंटरनेटमुळे हे शक्य झालं. मात्र भारतात हा वेग इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. नुकत्याच ओपन सिग्नल या जागतिक संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात भारतात 4G स्पीड हा 77 देशांमध्ये सर्वाधिक कमी असल्याचं समोर आलंय. आजकाल सर्वांच्याच हातात स्मार्टफोन आले आहेत आणि त्या स्मार्टफोनवर 4G ही सेवाही असते. आगामी 2 वर्षात तर भारतात 5G देखील दाखल होणार आहे. मात्र हे सगळं असलं तरी सेवा वापरण्यासाठी असलेली यंत्रणा आपल्याकडे कुचकामी असल्यानं या सेवांचा पाहिजे तसा वेग नाहीये. ओपन सिग्नल या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात भारतात 4G वेग 77 देशांमध्ये सर्वाधिक कमी आहे. तर भारतात डाउनलोडचा वेग हा सुमारे 6.2 MBPS आहे, जो जागतिक वेगापेक्षा 10 MBPS कमी आहे. याखेरीज भारतात 4G ऍक्सेस हा 84% एवढाच आहे. 4G वेग कमी असण्यामागे प्रमुख कारण आहे ते 4G वापर करण्यासाठी असलेली आपली कुचकामी यंत्रणा. आपल्याकडे 4G वेग कमी असण्यामागे प्रामुख्यानं 7 कारणं आहेत. आपल्याकडे अजूनही 4G पुरवण्यासाठी दर्जेदार सुविधा किंवा तंत्रज्ञान नाही. दुसरी बाब म्हणजे ग्राहकांची संख्या अधिक आणि टॉवरची क्षमता कमी आहे. तिसरी समस्या ही आहे की एका कंपनीचा टॉवर इतर टेलिकॉम कंपन्या भाडेतत्वावर वापरतात. जिथे मूळ टॉवरच्या मालकीच्याच ग्राहकांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक आहे तिथे दुसऱ्या कंपनीला काय सुविधा मिळणार? टेलिकॉम कंपन्या व्हॉइस ओव्हर LTEची सुविधा ही डेटा कन्व्हर्ट करून 4G दिली जाते, ज्यामुळे वेग मंदावतो. पाचवी समस्या ब्लॅक स्पॉट, म्हणजे काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कच उपलब्ध होत नाही तिथे 4G काय चालणार? पाचवी बाब म्हणजे कंपन्यांनी भरमसाठ दिलेल्या ऑफर्स, यामुळे ग्राहक अनावश्यक गोष्टी डाउनलोड करून ठेवतात. आणि सातवी प्रमुख बाब म्हणजे टेलिकॉम कंपन्या या तोट्यात असूनही स्वस्तात 4G सुविधा देतात. स्वस्तात मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या दर्जाबाबत नेहमीच साशंकता असते. तज्ज्ञांच्या मते आपल्याकडे 5G आलं तरी परिस्थिती हीच राहणार आहे, कारण 4G काय किंवा 5G काय ती ग्राहकांना पुरवण्याची आपली यंत्रणा कमकुवतच आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अलीकडेच आपण 5G बोलणं म्हणजे थोडक्यात इन्स्ट्रुमेंट बदलणं किंवा लोगो बदलण्यासारखं आहे. स्पीड मात्र 5G मिळणं फार कठीण दिसतं आहे. 3G स्पीड किंवा 4G स्पीड अचीव्ह करणं हे आपल्यासमोरचं पहिलं चॅलेंज आहे. प्रत्यक्षामध्ये आज भारतातल्या कंपन्या या फार कमी दरामध्ये सर्व्हिस देण्याच्या मारामारीत अडकलेल्या आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे लॉसेस होत आहेत फायनान्शियल्स. त्यांना चांगल्या क्षमतेने इक्विपमेंट्स लावणं आणि इक्विपमेंटच्या बरोबरीने सर्व्हिस प्रोव्हाइड करणं हे डिफिकल्ट जातं. हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जेणेकरून भारतातली सर्व्हिस ही 4G फार कमी स्पीडने चालते. या साऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ही सरकारी संस्था आहे. या संस्थेकडे ग्राहक तक्रार नोंदवू शकतात. मात्र याबाबत ग्राहकही जागरूक नसून ही संस्थाही पुढाकार घेऊन काही करताना दिसत नाहीये. टेलिकॉम कंपन्या भले स्वस्तात 4G सेवा देत असतील, मात्र मोजलेल्या पैशांच्या तुलनेत पाहिजे तशी सेवा मिळत नसल्यानं ग्राहकही समाधानी नाहीयेत. 4G वापरून 2 ते 3 वर्ष झाले कंटिन्यू, पण त्यासाठी वेगळा हँडसेट यायला लागला. नॉर्मल सगळ्यात चालत नव्हता आणि आताही असं आहे की काही पर्टिक्युलर ठिकाणी चांगलं चालतं. ओपन स्पेस आहे तिकडे चांगलं चालतं, म्हणजे काही ठिकाणी चांगलं चालत नाही. म्हणजे जर इंटेरियर बाजूला भागात गेला तर अजिबात चालत, तर 2G सारखाच होतो मध्येच. मुझे 3 इयर्स हो गया यूज करते हुए, बट सॅटिस्फॅक्शन मतलब कैसा होता, इमिडिएटली कोई चीज ऑन करो, इंटरनेट यूट्यूब ऑन करो तो बहुत इमिडिएटली डेटा चला जाता है उसका और बहुत जल्दी का. और कहीं कहीं स्टेशन पे तो एकदम आता ही नहीं नेटवर्क. कभी कभी यूज़ करते रहो और ऑटोमेटिक नेटवर्क चला जाता है. तो मैंने सबके यूज़ किए, वोडाफोन, एयरटेल, काफ़ी लोगों के कंपनी के, जियो, बट मैं सेटिस्फाई नहीं हूँ 4G से अभी तक. इतर देशांप्रमाणे भारतातही तंत्रज्ञान क्रांती झाली आहे, मात्र जगाच्या वेगानं चालण्यात आपण अपयशी ठरत आहोत असंच म्हणावं लागेल. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.